जय महाराष्ट्र भावाचं आणि बहिणींनो, माझं नाव मयुरी तांपटे, तुम्ही ओळखतच असाल आणि नसाल सुद्धा. तर आजची गोष्ट मीच आहे, कारण की मी 14 वर्षे आहे. तर बड्डे आहे तर तो ब्लॉग तर शूट नाही करणार, तर त्याचं ब्लॉग मी शूट करते. तर आज तुम्हाला पूर्ण दिवस मलाच बघायचं आहे, तर भेटत राहू. आणि हां, ही गोष्ट अमितला सुद्धा माहिती नाही की मी ब्लॉग करते आज, तर त्याच्यासाठी ते सरप्राईज आहे, कारण की अमितचा बड्डे आहे. सो बघूया आपण भेटत. तर आता हायवेला पोचलेलो आहे आणि आपला आनंदूचा आत्ताच फोन आला होता, अंधेरीवरनं निघाला आहे. आम्ही आता परेलला भेटू, बघू आता परेलला भेटल्यावर तुमचं काय ते. आणि मित्रांना वगैरे पण कॉल करून सांगितलं आहे की तुम्ही पण या, म्हणजे त्याला तर हे असं काही वाटलंच नाही. मी तर कधी जातच नाही त्याच्या नाईट मेडिटेशनला, बट ह्या टायमाला जाते. आता बघूयात, तुम्हाला दाखवत राहा. केक वगैरे घेऊन पण झालं, आता चालली आहे आमच्या घरी. आता मी करी रोड ब्रिजच्या खाली आपल्या दिला रोडला, आता बघू जातेच्या घरी, मग कळेलच. करी रोडला मुंबई दरबारच्या इकडे नंदूची आणि सिद्धूची वाट बघते, अजून काय आले नाही मला पोचून, तर 5 मिनटं झाले. आता बघू ते कधी येत आहेत, आल्यावर कळेल. सिद्धूची वाट बघते, बोललाय तो येतोय. आता बघू आले आहेत नंदू, नंदू ब्रो आले आहेत आमचे ब्लॉगर, न्यू ब्लॉगर. आता सिद्धूची वाट बघूया. सिद्धू आला की मग आम्ही डायरेक्ट अमनच्या घरी जाणार आहे, त्याला सुद्धा माहिती नाही आहे मी येणार आहे ते. आता वरती गेल्यावर त्याचे रिॲक्शन बघू कसे असतील, कारण आता ते तुम्हाला थोड्या वेळात सगळं माहितीच पडणार आहे. बघत कधी यायचं, अरे एवढ्यात मी एकविरीला पोचलो असतो. काय ग मयुरी, हॅपी बर्थडे. हेल्मेट डे, तू माझाच केक घेऊन आला की काय? चल माझा केक आहे. Happy birthday to you.
अमन डोंकी ये इधर इधर ये फोटो काट ये काला ये फोटो काट एक और ऐसे और आ ब्रो थैंक यू मयूरी पकड़ का बुआ है क्या बुआ अमन अमन बर्थडे वाइज झाला बाजूला आणि या लोकांचा सेलिब्रेशन कॅमेरा फिरव बटाट्याने मला परत केक लावला तर मी इथून उडी मारणार खाली टेरेस वर ना डायरेक्ट आणि बटाट्याचं नाव घेणार अरे चिट्टी आपण चिट्टी लिहिली बटाट्याला हे बघा आम्हाला रंगवलंय आमचा संबंध आहे का आमचा संबंध आहे बर्थडे कोणाचा आहे बड्डे को ना रंग अरे डोळ्यात गेला की अरे हे काय आहे बघ ना हा ताई हे तू कोण आहेस थँक्यू तू हे कोण कौन लेकिन आप ही बता दो ये कौन है भाई आप कौन हो तो बुलबुले पिक्चर कोणी कोणी बघितलंय त्यातला अर्जुन रामपाल दाखवतो तुम्हाला हा बघा बुलबुले मधला अर्जुन रामपाल फक्त इकडे एक अगरबत्ती लावायची काय चली किधर चली रसिक प्रेक्षकांना सांगण्यात येते की आज आपल्या अमन दहिगावकर भाऊंचा बर्थडे आहे तर बिल्डिंग मधले जेवढे पण लोक आहेत त्यांनी लहान मुलापासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांनी जेवायला या अमन भाऊंकडे आज जेवण ठेवलेलं आहे बरोबर ना रेडी हा गच्चीवर या गच्चीवर येताना आपापल्या टाळक वाटी त्याला घेऊन या जेवण फक्त आम्ही देणार बाकी तुमचं तुम्ही आणा आमने बोलते मी जातीचे बोलतोय आम्ही आमचे बाबा आणि आमची कलवण स्वतः कालू काली आणि आमचे पकोडा घरी जायच्या काही रोडला घरी जायच्या काय सर आपलं नाव जरा सांगाल काय नंबर सेव्ह नाही अजिंक्य नंबर नको परत तर आता सेलिब्रेशन वगैरे करून झालेलं आहे आता घरी चालले आहे हॅलो गाइस
गाइस गुड मॉर्निंग, झाली आहे मॉर्निंग वगैरे आणि आता चालली आहे आवंच्याकडे. मला सुद्धा माहिती नाही गॅस त्याच्यासाठी काहीतरी समथिंग सरप्राईज बघू. आता भेटू, मला अपडेट देत राहील आता अमनकडे. मग गाइस तर आता जस्ट मी निघाली आहे मानसूरवरनं, आता चालले करी रोडला. तर आजचा आपण तुम्हाला मी जे जे सरप्राईज देणार आहे ते तुम्हाला सगळं दाखवत राहील. तर लेट्स सी आपण चेक करत राहू. घरी चालली आहे आणि अमन अजून घरी नाही गेला, रात्रीचा सिद्धीचा इथेच होता. आता जर त्याला कॉल केला तर तू येतो. 5 वाजेच्या वरती जायचं म्हणजे बघू आला. बघ आत्ता आली अमनकडे, 5-10 मिनटं झाली आहेत. अमनचा आत्ताच फोन आलेला, तो बिल्डिंग खाली आहे. सिद्धू दादा नंदू या लोकांसोबत तो निघाला आहे, येतच असेल आता. बघू आता. हॅपी बर्थडे. आत्ता याचं आगमन झालेलं आहे. आम्ही आधी मग ऐसा कैसा चलेगा. काय हो झाली का तुमची आंघोळ, काय करताय? काय नाही, रिप्लाय देतो सर्वांना. म्हणजे खूप मेसेज येतात. बर तर सर्वांना रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतो. तर भावांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे एवढे मेसेज, सर्वांचे एवढं प्रेम आहे आपल्यावरती. सर्वांना मेसेज करायचा म्हणजे रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतोय. चुकून माकून जर कोणाला द्यायचा राहिला तर माफ करा. बाकी धन्यवाद सर्वांना, लव यू. समजून घ्या तुमच्या भावाला. थँक यू. चला आता चाललो थेट मंदिर. We are going to mandir. Hi. तर आता आम्ही चाललोय सिद्धिविनायक मंदिरामध्ये. आज दिवस चांगला आहे तर बाप्पाचे दर्शन झालेच पाहिजेत ना. तर आता दर्शन घ्यायला चाललोय. तर भेटूया आता तिकडे गेल्यावरती. दर्शन वगैरे आमचं झालेलं आहे सगळं आणि मंदिरातलं काय दाखवता आलं नाही कारण की खूप गर्दी होती, त्यामुळे आम्हाला शूट करता आलं नाही. आणि दर्शन वगैरे एकदम मस्त झालं आहे. आणि तिकडे आता ऑनलाईन दर्शन करावं लागतं, आपलं ऑनलाईनच बुकिंग करावी लागते, त्यानंतरच दर्शन भेटतं. आता सिद्धिविनायकमध्ये पण ऑनलाईन दर्शनचंच चालू झालं, तर आम्ही केली होती आणि आमचं अशा प्रकारे दर्शनसुद्धा झालेलं आहे. बस बस तुला भाव आलाय पनवेल वरन आणि गोरेगाव वरन. चला का आणि आपला बाबा मागे त्याचं काम करतोय, गाडी चालवे बाबाची. तुम्ही केक कापायला काय पण करा, मला दाढी करू द्या बाबा. थम्स अप थम्स अप. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. छोटे
ईशाला का इंस्टाग्राम वरती प्रत्येक आपल्या पोस्टला लाईक कमेंट सगळं असते एकदम कट्टर कट्टर फॉलोअर बोलतात ना ती मुलगी का साथ आली आहे आपला भाव बरोबर बघा आज कुठून कॉल येते लगेच घातलं पण हे होत्या आपले श्री भाऊ आलेत अंबरनाथ वरून सेलिब्रेशनला अरे लगा तो हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे तर दर्शन बिर्शन करून सगळं झालेलं आहे आणि आता वाजलेत 6:30 आणि आपण ते सरप्राईज तर तुम्हाला सांगितलं होतंच मी सकाळपासून तर त्याचा टायमिंग आहे 7 प्लेसवर पोहोचायचं आहे दा आणि आता घरामध्ये हॅरी आलाय हॅरी आहे बटाटा आहे बाय आजोबा आहेत आणि अमन नाही आहे अमनला खाली पाठवलंय की तो पुढे लवकर जाईल म्हणजे करून कपडे बिपडे घालूनच गेलाय तो हॅरी पण आलेला आहे तर मग त्याला आता त्याला पण माहिती नाही पण त्याला असं सांगितलंय करून की जा आता तो खाली गेला अमन खाली तर आता आम्ही जाऊ आणि भेटूया आपण सरप्राईजच्या ठिकाणी आता केक वगैरे घ्यायला आलेली आहे बटाटे आणि मी आता केक वगैरे घेऊ आणि मग डायरेक्ट स्पॉट्सवर भेटू चला मयुरी तान पाटील केक हातात घेऊन चाललेली आहे ते पण चालत केक घेऊन चाललेली आहे त्याचे धावाला भेटूया तिकडे जस्ट आता आम्ही पोहोचतोय फक्त 2 मिनिटाचे अंतर आहे केक वगैरे सगळं घेऊन रेडी झालंय तर आता मी पुढे जाते मी हॅरी आणि बटाटा वगैरे आम्ही लोक जातोय पुढे आणि कळेलच आणि मागून अमन येतोय तर मग आता बघूच तिकडे गेल्यावर परत तुम्हाला दाखवते अजून ही गोष्ट त्याला पण माहिती नाही कुठे आणि मी त्यात चालत आणलं या लोकांना सगळं खूप चालवलं मी स्वतः दमली आहे खूप तर आता बघूयात मी आलाच आहे आता जाऊ स्पॉटवर पोहोचलेली आहे जिकडे मी तुम्हाला सांगितलेलं सरप्राईजचं तर सगळं हे डेकोरेट वगैरे असं काय सगळं झालेलं आहे आणि अमन बाहेर बसला कारण की त्याला सांगितलं की येऊ नको लवकर तर मग आता सगळं झाल्यावर की तो येईल मग त्याच्यानंतरचं आपण तुम्हाला दाखवून सुमित बघायला बघाच नक्की त्याचे एक्सप्रेशन कसे असतील ते बघूया आपण
ये मैंने फरले को बाली क्योंकि मुझे खरीदने के बाली ऊबर में लग गया रोग और अब 4 साल हो गए हैं और कल को अगर कुछ चेंज करने का मन करेगा तो स्वॉप करके कुछ और लेंगे। एक काम करिए, आप भी करिए। अरे इतना भागो ना इकड़े दाखो तर सेलिब्रेशन वगैरे करून चालेल आहे कसं वाटलं मस्त आहे आणि तुम्हाला नवीन ब्लॉगर कसा वाटला आपला नक्की काय सांगा आणि जर अजून त्याचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगायला विसरू नका की हा ब्लॉग कसा वाटला किंवा काय आणि चुकला असेल तर प्लीज समजून घ्या कारण की मी फर्स्ट टाइम ब्लॉग केलाय नमस्कार भावांनो जय हिंद जय महाराष्ट्र मी अमन सुनील लेगावकर तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि हो आज आपला इंट्रो लास्टला होतोय कारण तुम्ही सकाळपासून बघतातच आहेत की आजचा ब्लॉगर चेंज होता आपला आजची ब्लॉगर होती मयुरी तान पाटील तर सर्व ब्लॉग तिने शूट केला आज तर म्हणून मी आज लास्टला भेटतोय कारण मी ब्लॉग काही शूट नाही केला आजचा
आणि सर्व तुम्ही बघताय सगळ्यापासून बिचारीने किती मेहनत घेतली, तर त्यासाठी तिला सॅड थँक यू सो मच. आणि बाकी तुम्हाला कसा वाटला आजचं सेलिब्रेशन, बर्थडे सेलिब्रेशन? तर सर्व आपली पब्लिक सगळी इथं आज आणि ऑर्गनायझर आजचा बटाट्या यश दहीगावकर. तर भावांनो तुम्हाला काय गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर काही देऊ नका, फक्त आपल्याला एकच गिफ्ट द्या छोटासा, खाली आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी तेवढंच माझ्यासाठी गिफ्ट असेल. बाकी सर्वांना आणि आपल्याला जेवढ्यांनी इंस्टाग्रामवरती स्टोरी ठेवली काय ठेवली, तर सर्वांना मी मनापासून मी स्वतः रिप्लाय दिलाय, म्हणजे मी स्वतः पर्सनली रिप्लाय दिला. असं समजू नका की मी कोणाकडे मोबाईल दिलाय, कोणा रिप्लाय द्यायला सांगितलाय, असं काहीच नाही. मी स्वतः पर्सनली सकाळपासून 6 वाजता झोपलो, 7 वाजता झोपलो, रिप्लाय देत होतो सगळ्यांना पर्सनली. परत आज सगळ्यांना दिले रिप्लाय, सगळ्यांनी बघितलं असे ज्यांना ज्यांना रिप्लाय दिलं, मी मेन्शन स्टोरी रिमेन्शन केल्या वगैरे सर्वांना केल्या मी, असं कोणा नाराज आहे तरी अजून खूप राहिल्या त्या घराच्या बाकीत, हे तर करतो. बाकी सर्वांनी तुमच्या मनापासून इच्छा आपला मला विशेष दिल्या, सर्वांनी मनापासून अगदी एवढं प्रेम केलं सर्वांनी, एवढं प्रेम मी आज बघतोय. खूप खूप धन्यवाद सर्वांना. बाकी तुम्ही गिफ्ट बिफ्ट पाठवायचा विचार करा अजिबात नको, खाली आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाकी काहीच नको. आणि आपल्या ब्लॉगला लाईक करा आजच्या ब्लॉगला, आणि आजची ब्लॉगर आज तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. आणि भावांनो आज आपल्याला खूप सारे गिफ्ट पण आलेत आपल्या मित्रांनी मैत्रिणींनी खूप सारे गिफ्ट पण दिले, त्यापैकी तुम्ही बाली मागाशी बघितलीच तुम्ही, मयुरीने गिफ्ट केली मला सोन्याची बाली, आणि त्यापैकी एक अजून एक आहे डोंबिवलीची आमची चांगली मैत्रीण आहे श्रावणी, तिने मला पर्शियन कॅट गिफ्ट केले ग्रे कलरची, तिचं नाव मी काली ठेवलं आहे, साऊदचं नाव ठेवलं आहे. तर असेच खूप सारे गिफ्ट आपल्याला भेटलेत, तर त्यासाठी सर्वांना धन्यवाद मनापासून, ज्यांनी ज्यांनी आपल्या गिफ्ट दिल्या, ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांना खरंच मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. बाकी चला आत्ताचा ब्लॉग मी संपवतो इकडेच. जय जय महाराष्ट्र, भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये.